स्वागत आहे आपल्या वायबीटी अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. वनारक्ष भरती 2023 चा जर तुम्ही अर्ज केला असेल, नाही तर वनारक्ष सोडता वन विभागातील कोणत्याही पदासाठी जरी अर्ज केला असेल, तर हा व्हिडिओ खूपच महत्वाचा असणार आहे. या व्हिडिओला नक्कीच पूर्ण बघा. या व्हिडिओच्या माध्यमाने आपण चर्चा करणार आहोत, जसं की आपल्या सर्वांनाच माहिती आहे, 31 तारखेपासून आपली एक्झाम सुरू होणार आहे तर 11 तारखेपर्यंत आपली एक्झाम चालू असणार आहे. मित्रांनो, या दरम्यानमध्ये तुमची एक्झाम होणार असेल तर तुम्हाला एक्झामला जायच्या वेळेस कोणकोणत्या गोष्टींचं पालन करणं आवश्यक असणार आहे, कोणकोणत्या गोष्टी टाळाव्यात, त्यासोबत तुम्हाला एक्झामला जायच्या वेळेस तुम्हाला सोबत काय नेणं गरजेचं असणार आहे, त्यासोबत तुम्हाला तिथे जाऊन कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाहीये, त्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं असणार आहे, या सर्व गोष्टींची आपण या व्हिडिओच्या माध्यमाने चर्चा करणार आहोत. आणि त्यासोबत सर्वसाधारण सूचनामध्ये कोणकोणत्या गोष्टींचं तुम्हाला पालन करायला सांगितले ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, परंतु हा व्हिडिओ नक्कीच बघा, जेणेकरून तुम्हाला तिथे जाऊन काही प्रॉब्लेम होणार नाही. त्यापेक्षा 10 ते 15 मिनिटाचा व्हिडिओ होणार आहे, त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा, जेणेकरून तिथे जाऊन तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम समोर येणार नाही. तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओच्या शेवटी आपण वनराज्य भरतीसाठी काही नोट्स बनवले आहेत, त्या नोट्स विषयी माहिती देखील बघणार आहोत, जेणेकरून फक्त 3 ते 4 दिवसांमध्ये आपण लवकरात लवकर जास्त अभ्यास कसा करू शकता त्या नोट्सच्या माध्यमाने तुम्हाला समजणार आहे. त्यासाठी या व्हिडिओला पूर्ण बघा. जर तुम्हाला डायरेक्टली नोट्स बद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्टली व्हिडिओला पुढे घेऊन लास्टला बघू शकता. तर चला या व्हिडिओला स्टेप बाय स्टेप आपण सुरुवात करूया. सर्वपर्यंत आपण विचार करूया की वनरक्ष भरतीची जर आपण तयारी करत असाल, नाहीतर वन विभागातील कोणत्या भरतीची तुम्ही तयारी करत असाल, तर त्यावेळेस तुम्हाला परीक्षेला जायच्या वेळेस काय काय सोबत नेणं गरजेचं असणार. मित्रांनो, सर्वपर्यंत महत्वाची गोष्ट, आपल्याकडे 2 फोटो असणं गरजेचं आहे. रंगीत फोटो आपल्याला पासपोर्ट साईज फोटो सोबत नेणं गरजेचं असणार आहे. इथे आपल्याला जो फोटो दिसत आहे, जसं की मी इथं एक ऍडमिट कार्ड ओपन केलेलं आहे, इथे तुम्हाला एक फोटो दिसत आहे. आता काय मित्रांचे असे कमेंट्स येतील की हा जो फोटो आहे तोच फोटो न्यावा लागेल का, दुसरा फोटो चालेल का, तर नक्कीच तुमचा दुसरा फोटो चालेल. लेटेस्ट पाहिजे, जास्त जुना फोटो नाही पाहिजे. तुमचा नवीन एखादा फोटो तुम्ही काढला असेल पासपोर्ट साईज, तर ते 2 फोटो तुम्ही सोबत घेऊन जा. आणि जरी तुमच्या ऍडमिट कार्ड वरती जो फोटो आहे तोच असेल, तरी तोच नेला तरी काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. आता त्यानंतर आपल्याला हा फोटो जो नेतोय तो एक इथे चिटकवायचा, एक तिथे तुम्हाला द्यावा लागणार आहे मित्रांनो, ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला 2 फोटो सोबत ठेवणं गरजेचं असणार आहे. पुढे जर विचार केला सिग्नेचर, सिग्नेचर इथे करण्यासाठी ऑप्शन आहे, तर तुम्ही ऍडमिट कार्ड जे काढते त्याच्यावरती लगेच सिग्नेचर करू नका. तुम्हाला तिथे जाऊन परीक्षा केंद्रावरती गेल्यानंतर तुम्हाला त्यांच्या संबंधित सिग्नेचर करायचे आहे मित्रांनो. त्यासाठी ही जी सिग्नेचर तुम्हाला दिसत आहे, आता ऍडमिट कार्डची तुम्ही प्रिंट काढली आणि लगेच सिग्नेचर केली, तुम्हाला तिथे जाऊन प्रॉब्लेम होऊ शकतो. सिग्नेचर करायची नाहीये, तिथे गेल्यानंतर त्याच्या समोर तुम्हाला सिग्नेचर करायचे. क्लिअर झालं? चला पुढे. आता जे ऍडमिट कार्डची तुम्ही प्रिंट काढून तिथे नेणार आहे मित्रांनो, ठीक आहे, जे हॉल तिकीट आलेलं त्याची जी प्रिंट काढून तिथे नेणार आहे ती तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट चालणार नाही. इथे स्पष्टपणे महत्वाची नोंद इथे दिलेली आहे, बघू शकता. हे जे हॉल तिकीट आहे, ऍडमिट कार्ड आहे, याची फक्त रंगीत आपली जी प्रिंट असते तीच चालणार आहे, ठीक आहे. म्हणजे कलर जॉरॉक्स तुम्हाला तिथे न्यायचं आहे, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचंय. आपल्याला ब्लॅक अँड व्हाईट चालणार नाही, आपल्याला कलर जॉरॉक्स या ऍडमिट कार्डचं घेऊन जायचंय. तर हे क्लिअर झालं. आता पुढे बघा मित्रांनो, आता पुढे जर विचार केला परीक्षेचा दिनांक दिलेला असतो मित्रांनो, आता परीक्षेचा दिनांक बघायचा, आपली परीक्षा केव्हा आहे, इथं परीक्षा केंद्राचं नाव दिलेलं आहे, इथे तुमची परीक्षा होणार, इथे आपल्याला केव्हा उपलब्ध होणं आवश्यक असणार आहे मित्रांनो. इथं परीक्षेचा टायमिंग असणार आहे आता 12:30 ते आपल्याला 2 वाजून इथं 30 मिनिटांपर्यंत एक्झाम चालणार आहे, म्हणजे 2:30 वाजेपर्यंत आपली एक्झाम चालणार आहे. 2 तासाचा कालावधी आहे. 3 शिफ्टमध्ये पेपर होणार आहे, सकाळी 8-9 च्या दरम्यानमध्ये सुद्धा होणार आहे, त्यानंतर 12:30-12 च्या दरम्यान होणार आहे, त्यानंतर आपले 3:30-3 च्या दरम्यान यामध्ये सुद्धा आपल्याला पेपर बघण्यासाठी भेटणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या आपल्याला एक शिफ्टला पेपर असल्याला बघण्यासाठी भेटेल, म्हणजे जसं की या विद्यार्थ्याचा दुसऱ्या शिफ्टला पेपर आहे, दुसऱ्या विद्यार्थ्याचा तिसऱ्या शिफ्टला असेल, काही विद्यार्थ्यांचे पहिल्या शिफ्टला पेपर असणार आहे त्याच केंद्रावरती, ठीक आहे. आता आपल्या शिफ्टचा पेपर बघायचा, आपल्याला टायमिंग काय दिलेलं आहे मित्रांनो, या दरम्यानमध्ये आपली परीक्षा होणार आहे, परंतु आपल्याला या टायमिंग मध्ये तिथे जायचं नाहीये, आपल्याला 1 तास तिथं अगोदर जाणं गरजेचं असणार आहे. आपल्याला तिथे दिसत आहे रिपोर्टिंग टाइम, ठीक आहे. आता हा जो रिपोर्टिंग टाइम आहे त्यावेळेस तुम्हाला आत घेतलं जाईल मित्रांनो, 11 वाजेपासून जर विचार केला तर तुम्हाला आत घेतलं जाईल. आणि हा जो रिपोर्टिंग टाइम आहे, म्हणजेच आत घेण्याचा जो कालावधी, आपल्याला बंद तेव्हा होणार आहे 12:15 बंद होऊन जाणार आहे. आणि जर तुम्ही 12:16 जरी तिथे गेलं तर गेट बंद केला जाईल आणि तुम्हाला आत घेतलं जाणार नाही मित्रांनो. त्यामुळे मित्रांनो, इथे जो रिपोर्टिंग टायमिंग दिलेला असतो त्यापासून आपल्याला आत घेतलं जातं. आणि त्यासोबत जर विचार केला, हा जो गेट होतो, म्हणजे जसं गेट बंद होण्याचा टायमिंग दिलेला आहे, म्हणजे आत घेण्याचा जो टायमिंग दिलेला आहे तो बंद केव्हा होणार आहे, इथे आपल्याला खाली दिलेला असतो. तर आपल्याला एक प्रयत्न करायचा मित्रांनो, हा जो बंद होण्याचा कालावधी आहे, वेळ आहे मित्रांनो, याच्या अगोदर किमान 10 ते 15 मिनिट अगोदर आपल्याला जायचं मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला डॉक्युमेंट्स घेणं, चौकशी करणं, व्हेरीफाय करणं, त्याला सुद्धा 5-10 मिनिटं वेळ जातो मित्रांनो. त्यासाठी आपल्याला इथं 12:15 क्लोज होण्याचा टायमिंग दिलेला आहे, त्या अगोदरच तुम्हाला जायचं, तिथं उपलब्ध राहायचं मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही. या गोष्टीचं तुम्हाला पालन करायचं. तुमच्यावरती बघा, तुमच्या ऍडमिट कार्ड वरती बघा, आपल्याला एक्झामचा टायमिंग काय दिलेला आहे आणि इथं आपल्याला रिपोर्टिंग टाइम आणि क्लोज होण्याचा टायमिंग काय दिलेला आहे तो बघा. त्याच्या अगोदर आपल्याला जाण्याचा प्रयत्न करायचा, ठीक आहे. रिपोर्टिंग टाइम म्हणजे तुम्हाला तिथं आत घ्यायला सुरुवात केली जाईल या वेळेला, आणि बंद होण्याचा टायमिंग म्हणजे या वेळेस ते बंद केलं जाईल आत घेण्याचं. आणि तुम्ही जर याच्या लेट गेला, 12:16 जरी गेला, तर गेट बंद केल्यानंतर उघडला जात नाही मित्रांनो. या गोष्टींचं तुम्हाला पालन करायचंय.
तुम्हाला जे सेंटर दिलेलं असतं ते व्यवस्थित बघा तेच आहे की नाही, जेणेकरून तुम्हाला टायमिंग पण पूर्ण गरजेचं असणार आहे. प्रत्येकाचं सेंटर वेगवेगळं असणार आहे, ठीक आहे. त्यानुसार आपण आपले जे सेंटर आहे ते आधी चौकशी करून ठेवा कुठं असणार आहे, ठीक आहे. आता त्यानंतर महत्वाची नोंद मध्ये काय दिलेलं आहे, आपलं जे चोरस असणार आहे, हे जे हॉल तिकीट असणार आहे ते आपल्याला कलर चोरस पाहिजे आहे, रंगीत पाहिजे आहे, जे की सर्वात पहिले ते तुम्हाला मी सांगून घेतलं. आता काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचनांविषयी आपण सविस्तर माहिती बघूया, जेणेकरून तिथे जाऊन तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही मित्रांनो. शेवटी तुम्हाला अतिशय महत्वाची गोष्ट मी सांगणार आहे मित्रांनो, त्यासाठी नक्कीच एवढा पूर्ण बघा, कारण शेवटी जी माहिती असणार आहे ती आपल्या खूपच कामाची असणार आहे. जर ती माहिती तुम्ही मिस केली तर पुढे जाऊन तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो, त्यासाठी या वेळेला फक्त पूर्ण बघा, जेणेकरून फक्त आपले 10 ते 15 मिनिटं जातील, परंतु आपल्याला पुढे जाऊन काय प्रॉब्लेम होणार नाही. तर बघा, पहिली सूचना काय म्हणते, परीक्षा केंद्रावरती जे नियम असतात त्यांचं जर आपण उल्लंघन केल्यानंतर कोणत्याही प्रकारचे आपण गैरवर्तन केलं तर आपला जो प्रवेश आहे तो नाकारण्याचा अधिकार त्यांच्याकडे असतो मित्रांनो. महाराष्ट्र वन विभाग नाही तर महाराष्ट्र शासन यांच्याकडे तो अधिकार असतो, आपल्याला तिथं बाद केलं जाईल. त्यामुळे परीक्षा केंद्रावरती गेल्यानंतर कोणत्या प्रकारचं गैरवर्तन करायचं नाहीये, व्यवस्थित जायचं, एक्झाम द्यायची, मागे यायचं. या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्या प्रकारचे तिथं गैरवर्तन करायचं नाही अशा प्रकारचं आढळल्यास तुमचा जो प्रवेश आहे त्यांच्याकडून बाद केला जाऊ शकतो मित्रांनो, ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, या प्रवेशामध्ये आपल्याला दोन भाग आहेत असं सांगितलेलं मित्रांनो. यामध्ये जर विचार केला तर पहिल्या भागामध्ये परीक्षा केंद्राचं तहसील, आता यामध्ये आपण तहसील केल्यानंतर आपलं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं म्हणजे जे आयडी प्रूफ असतं ते काय नेणं गरजेचं आहे ते पुढे सांगणार आहे, ती चौकशी केली जाते. ऍडमिट कार्ड वरती जे नाव आहे तेच आपलं जे डॉक्युमेंट आपण नेलेलं आहे आयडी प्रूफ त्यावरती सेम नाव आहे की नाही ते चेक केलं जातं आणि त्यानंतर आपल्याला प्रवेश दिला जातो. आणि हे जे ऍडमिट कार्ड आहे ते रंगीतच पाहिजे, ते पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते, आपल्याला कलर जरूर न्यायची आहे, ठीक आहे. तर पुढे बघा, आता आपल्याला तिथे जायच्या वेळेस आपल्याला कोणतं आयडी प्रूफ, फोटो आयडी कोणतं न्यायचं ते तुम्हाला मी सांगत आहे. इथे आपल्याला 5 आयडी प्रूफ दिलेले आहे, त्यापैकी एक अनिवार्य असणार आहे, कंपल्सरी असणार आहे. सर्वात पहिले पॅन कार्ड, त्यानंतर इथं वाहन चालक परवाना म्हणजे आपलं ड्रायव्हिंग लायसन, नाहीतर मतदान ओळखपत्र जे असतं ते आपण नेऊ शकता, नाहीतर पासपोर्ट जे असतो तो पासपोर्ट नेऊ शकता, नाहीतर आधार कार्ड. हे आपण 5 डॉक्युमेंट आपण नेऊ शकता. आता या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न आले होते आयडी प्रूफ व्यतिरिक्त, म्हणजे आयडी प्रूफ वरती आपले काही प्रश्न आले होते ते मी तुम्हाला सांगत आहे, त्याचे उत्तर मी आपल्याला देण्याचा प्रयत्न करत आहे, ठीक आहे. आता पहिल्या विद्यार्थ्याचा प्रश्न होता की आम्ही पॅन कार्ड अपलोड केलेलं आहे तर आम्ही आयडी प्रूफ आधार कार्ड देऊ शकतो का, तर 100% नेऊ शकता, तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही, आधार कार्ड तुम्ही नेऊ शकता आयडी प्रूफ साठी, ठीक आहे. परंतु आयडी प्रूफ आपल्याला तिथे आधार कार्ड जर पॅन कार्ड अपलोड केलं असेल आणि आपण आधार कार्ड नेलं तरी तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाहीये, कारण इथे काय म्हटलेलं आहे आपल्याला किंवा दिलेलं आहे, हे ऑप्शनला दिलेलं आहे, यापैकी एक असणं गरजेचं आहे, ठीक आहे. कोणत्याही आपण आयडी प्रूफ अपलोड केलं असेल तरी आपण आधार कार्ड नेलं, पॅन कार्ड नेलं, कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. परंतु या 5 डॉक्युमेंट्स व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट दुसरं चालणार नाही, या गोष्टीचं पालन करायचंय. यापैकीच एक डॉक्युमेंट आपल्याकडे असणं गरजेचं आहे मित्रांनो, ठीक आहे. आपल्याला 5 डॉक्युमेंट्स पैकी तुम्ही कोणते डॉक्युमेंट तिथे आयडी प्रूफ म्हणून नेऊ शकता. आता काही मुलांचे असे देखील प्रश्न येतील की आमच्या नावामध्ये बदल झाले तर त्यांच्यासाठी काय नेणं गरजेचं असणार आहे, तर ते जे प्रमाणपत्र असतं नाव नोंदणी प्रमाणपत्र, नाही जर विचार केला आपल्या विवाहानंतर जर नाव बदललं असेल तर आपलं विवाह नोंदणी प्रमाणपत्र असतं ते तुम्ही नेऊ शकता, ठीक आहे. अशा प्रकारचे ते डॉक्युमेंट्स तुम्हाला न्यावं लागणार आहे. पुढे जर विचार केला तर इथं सांगितलेलं आहे आपलं जे नाव आहे आयडी प्रूफ वरती तंतोतंत जुळणं आवश्यक असणार आहे. यावरती काही मुलांचे प्रश्न आले की आमचं जे आडनाव आहे ते पहिल्यांदा आहे आणि जे ऍडमिट कार्ड आलेलं आहे त्यावरती आमचं पहिलं नाव पहिल्यांदा आहे, म्हणजे आडनाव मागे पुढे असलं तरी त्याचा काही प्रॉब्लेम येणार नाही, फक्त आपलं जे नाव आहे ते तिथं वैध असणं गरजेचं आहे, सेम टू सेम असणं गरजेचं आहे, एवढाच फरक पडणार आहे. पहिलं नाव पहिल्यांदा असू द्या नाही तर आडनाव पहिल्यांदा असू द्या, यावरती तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही येणार. त्यानंतर अजून काही मुलांचे प्रश्न आले की आमच्याकडे मोबाईलमध्ये जर आयडी प्रूफ वगैरे असेल तर ते चालत का, ते वैध धरले जाणार नाहीये असं इथे सांगितलेलं आहे, तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो, ठीक आहे मित्रांनो. त्यासाठी आपल्याकडे फिजिकली ते जे पण आपलं फोटो आयडी असतं, ठीक आहे, ओळखपत्र असतं ते आपल्याकडे असणं गरजेचं असणार आहे मित्रांनो. हे क्लिअर झालं तुम्हाला, या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये. जर आता म्हटलं आधार कार्ड वरती जर तुमच्या नावामध्ये मिस्टेक असेल तर तुम्ही लवकरात लवकर ते बनवून घ्या, जसं आपल्या ऍडमिट कार्ड वरती नाव आहे तसं तुम्ही चेंज करून घ्या. आणि अजून एक मुलांचे प्रश्न आले की ते ऑनलाईन चेक केलं जातं का, ठीक आहे, ऑनलाईन चेक केलं जात नाहीये मित्रांनो, फक्त फिजिकली त्यावरती आहे का नाही ते चेक केलं जातं, तर तसं तुम्ही करून घेऊ शकता मित्रांनो, ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाहीये, ठीक आहे. ऑनलाईन चेक केलं जात नाहीये, फक्त फिजिकली त्यावरती जे नाव आहे ते सेम टू सेम आहे का नाही ते आपल्या आयडी वरती बघितलं जातं मित्रांनो. क्लिअर झालं, त्यानंतर पुढे चला मित्रांनो.
आता पुढे जर विचार केला तर मित्रांनो काय म्हटलेलं आहे बघा, आपल्याला इथं रिपोर्टिंग टायमिंग दिलेलं आहे. रिपोर्टिंग टायमिंगच्या अगोदर आपल्याला, म्हणजे इथं रिपोर्टिंग टायमिंग सुरू झाल्यानंतर बंद होण्याच्या अगोदर आपल्याला इथं तिथे जायचंय. जर तुम्ही नंतर पोहोचला तर तुम्हाला प्रवेश दिला जाणार नाही असं देखील स्पष्टपणे सांगितलेलं आहे मित्रांनो, ठीक आहे. त्यासाठी जो गेट क्लोज होण्याचा टायमिंग दिलेला आहे त्याच्या अगोदर तुम्हाला जाण्याचा प्रयत्न करायचा. तुमचे ऍडमिट कार्ड होते बघा, तुमचा क्लोज होण्याचा टायमिंग काय आहे मित्रांनो, गेट क्लोज होण्याचा टायमिंग काय, त्या अगोदर तुम्हाला जायचंय. आणि शक्यतो त्यांनी काय सूचना दिलेल्या आहे, आपलं जे पण परीक्षा केंद्र आहे शक्यतो जर तुम्हाला वेळ भेटला तर एक दिवस अगोदर तिथे जाऊन भेट द्या, जेणेकरून तुम्हाला दुसऱ्या दिवशी जाण्यासाठी कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम होणार नाही अशा प्रकारचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आता काय मला प्रश्न आले की आम्हाला जायचंय म्हणजे आम्हाला सोबत काय काय गोष्टी नेणं गरजेचं असणार आहे, जसं की आपलं ऑनलाइन एक्झाम होणार आहे. आता ऑनलाइन एक्झाम कशी होणार आहे ते तर पहिल्यांदाच मी सांगितलेलं आहे, तरी देखील फक्त एक मिनिटामध्ये पुन्हा एकदा सांगतो जेणेकरून नवीन जे विद्यार्थी हा व्हिडिओ बघत असतील त्यांना समजून येईल, ठीक आहे. आपण या वेबसाईटला भेट देऊ शकता, mahakolej.gov.in ही ऑफिशियल वेबसाईट आहे. तेवरती गेल्यानंतर आपल्याला परीक्षा क्षेत्र इथे ऑप्शन भेटून जाईल, तेवरती क्लिक करा. एक्झाम कशी होणार आहे त्याच्या डेमो इथे आपल्याला खाली दिलेले बघा, इथे आपल्याला येऊन इथे डाऊनलोड ऑप्शन आहे, डाऊनलोड होती तुम्हाला क्लिक करायचं, त्यानंतर अशा प्रकारचं ओपन होऊन येईल. इथे साइन इन ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं, सेम अशा प्रकारचं असणार आहे. आता इथे गेल्यानंतर इथे तुमचा फोटो दिसेल, तुमचं नाव दिसेल, हे सर्व तुम्हाला इथे दिसेल, ठीक आहे. इथे तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करण्याचं ऑप्शन असेल, तुम्ही इथे मराठी इंग्रजी जे असेल ते सिलेक्ट करू शकता. इथे सूचना दिलेल्या ते तुम्ही वाचू शकता. एक्झामची संख्या किती असणार आहे, टायमिंग किती असणार आहे, प्रश्नांची संख्या किती असणार आहे, हे सर्व दिसून येईल, तुम्ही हे वाचू शकता, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे, नेक्स्ट वरती क्लिक करायचं. त्यानंतर इथे मराठी लँग्वेज इथे पुन्हा इथे सिलेक्ट करण्याचं ऑप्शन आहे, इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता मराठी इंग्लिश. इथे तुम्ही सूचना व्यवस्थित वाचलेल्या आहेत आणि समजल्या आहेत अशा प्रकारची टिक लावायची. आणि त्यानंतर इथे क्लिक केल्यानंतर आय एम रेडी इथे क्लिक केल्यानंतर तुमची एक्झाम चालू होऊन जाते. इथे मराठी, इथे मराठीचे प्रश्न दिसतील, त्यानंतर इंग्लिशचे, त्यानंतर इथे जीकेचे आणि त्यानंतर आपले रिजनिंगचे हे प्रश्न तुम्हाला दिसतील. आता जर विचार केला तर मराठीचे, आता मराठीचे इथे 15 क्वेश्चन असतील अशा प्रकारचे तुम्ही इथे बघू शकता, की दुसरा तिसरा कितवाही क्वेश्चन तुम्ही बघू शकता आणि तो सोडू शकता. जो पण क्वेश्चन सोडवायचा इथे क्लिक करायचा आणि इथे सेव्ह एंड नेक्स्ट करायचा. जो पण क्वेश्चन तुम्ही सोडता सेव्ह करता तो ग्रीन होईल अशा प्रकारचा, आणि जो सोडणार आहे तो रेड दिसेल, ठीक आहे. जेणेकरून कमी वेळामध्ये तुम्हाला समजून येईल की तुमचे क्वेश्चन किती राहिलेले आहेत मित्रांनो, ठीक आहे. जो पण क्वेश्चन सोडवायचा आहे तो सेव्ह करायचा आणि सेव्ह एंड नेक्स्ट करायचा, ठीक आहे, अशा प्रकारचा. जर तुम्हाला इथे आता पहिला दुसरा क्वेश्चन सोडवायचा तुम्ही त्यावरती क्लिक करणार, इथे क्लिक करणार, सोडवणार आणि सेव्ह एंड नेक्स्ट वरती क्लिक करणार, ठीक आहे, अशा प्रकारची माहिती असते मित्रांनो, ठीक आहे. अशा प्रकारे जर तुम्हाला वाटतं आपल्याला डायरेक्टली पहिल्यांदा जीके सर सोडवायचे तर जीके वरती क्लिक करा, जीकेचे क्वेश्चन तुम्ही सोडून घेऊ शकता. आता इथे एकच प्रश्न दिसत आहे, ठीक आहे, इथे एकच प्रश्न दिसत आहे, परंतु तिथे गेल्यानंतर तुम्हाला इथं प्रत्येक प्रश्न वेगळा असणार आहे. हा फक्त डेमो एक्झाम आहे, त्यासाठी तुम्हाला एकच प्रश्न दिसत आहे मित्रांनो, ठीक आहे. अशा प्रकारचं सेव्ह एंड नेक्स्ट करायचं. आणि हे जे सर्व प्रश्न निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे मित्रांनो, त्यासाठी सर्व प्रश्न सोडवा, जेणेकरून तुम्हाला जरी तुम्ही इथं मनाने सोडवलं तरी तुमचे बरोबर येण्याचे चान्सेस असणार. त्यासाठी एक पण प्रश्न सोडू नका, सर्वच सर्व प्रश्न काही ना काही टिक लावून द्या, जरी येत नसेल तरी टिक लावून द्या, जेणेकरून तुम्हाला 54 मार्क पडले तर तुम्ही ग्राउंडसाठी क्वालिफाय होऊन जाल. तर अशा प्रकारचा एक्झामचा डेमो दिलेला आहे त्यांनी, इथे टायमिंग दिसत आहे, या टायमिंग मध्ये तुम्हाला हे सर्वचे सर्व प्रश्न सोडवायचे. मित्रांनो 2 तासाचा टायमिंग आहे, 7 प्रश्न सोडवायचे, टायमिंग तुम्हाला भरपूर पुरणार आहे. तरी तुम्हाला वाटत असेल रिझनिंग साठी तुम्हाला टायमिंग पुरत नाही तर काय करा, सर्वात पहिले मराठीचे, जीकेचे, इंग्लिशचे क्वेश्चन सोडून घ्या आणि लास्ट काय रिझनिंग ठेवा, जेणेकरून त्याच्यासाठी जास्तीत जास्त तुम्हाला टायमिंग पुरेल आणि हे जे क्वेश्चन आहे लवकरात लवकर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा मित्रांनो, ठीक आहे. हे झालं क्लिअर, डेमो एक्झाम कशी असणार आहे तुम्हाला बघितलं, इथे तुमचा फोटो असेल, इथे नाव असेल. आता हे मी कट करतो मित्रांनो. आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला कोणत्या प्रकारची चिंता करण्याची गरज नाहीये. तुम्हाला जर कोणताही प्रॉब्लेम आला तर पूर्णपणे सहकार्य केलं जातं. जरी तुम्हाला एक्झाम येत नसेल, सॉल्व्ह करता येत नसेल, म्हणजे फक्त प्रश्नांची उत्तर सांगितली जाणार नाही, बाकी या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा टेक्निकल इश्यू असेल तो त्यांच्याकडून क्लिअर करून दिला जातो मित्रांनो. तुम्हाला त्याचं टेन्शनच घ्यायचं नाही की ऑनलाईन एक्झाम नक्की कशी होणार आहे, आम्हाला देता येत नाही, आम्ही पहिल्यांदाच चालू आहे, तर एक्झाम कशी द्यायची याचा विचारच करू नका मित्रांनो. तुम्हाला सर्व सहकार्य केलं जाईल, एक एक गोष्टी शिकवली जाते, सांगितली जाते. जर प्रॉब्लेम आला तर तिथे डायरेक्टली मेंबर असतात, त्यांना विचारायचं की हा प्रॉब्लेम आलाय तो कसा सॉल्व्ह करायचा. त्यामुळे ऑनलाईन एक्झाम होणार आहे त्यासाठी तुम्हाला कोणत्या प्रकारचं टेन्शन घेण्याची गरज नाहीये. अशा प्रकारचे क्वेश्चन दिसतील आणि ते सॉल्व्ह करायचे आणि उत्तर आपल्याला जे पण असेल ते सिलेक्ट करून सेव्ह एंड नेक्स्ट करायचं. आता काय मुलांचे यावरती प्रश्न आले की नक्की आम्हाला तिथं सॉल्व्ह करण्यासाठी रफ पेज नाही बुक घेऊन जावं लागणार आहे का, नोटबुक न्यावं लागणार आहे का, तर ते तशा प्रकारचं कोणत्या प्रकारची गोष्ट न्यायची नाहीये मित्रांनो. तिथे गेल्यानंतर तुम्हाला रफ पेज दिलं जाते मित्रांनो, त्यावरती तुम्हाला सोडवायचं आणि त्यानंतर ते रफ पेज पुन्हा तुम्हाला जमा करावं लागतं, ठीक आहे. तिथे तुम्हाला भरपूर मोठं रफ पेज दिलं जातं उदाहरणं सोडवण्यासाठी, ज्यावरती तुम्ही उदाहरणं सोडू शकता मित्रांनो, जेणेकरून त्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्याही प्रकारची गोष्ट नेण्याची गरज पडणार नाही, ठीक आहे. आता जर विचार केला तुम्हाला काय काय गोष्ट नेणं आवश्यक असणार आहे, तर तुम्हाला एक साधा पारदर्शक निळा किंवा काळा पेन सोबत घेऊन जाता, बॉल पॉईंट पेन तुम्हाला सोबत न्यायचं आहे, काळा किंवा निळा, ठीक आहे. हा पेन तुम्ही सोबत नेऊ शकता. प्रवेश पत्र जे आहे ते कलर चॉईस मध्ये तुम्हाला न्यायचे आणि त्यासोबत फोटो आयडी तुम्हाला सोबत न्यायचे आणि फोटो तुम्हाला सोबत न्यायचे मित्रांनो, याच गोष्टी तुम्हाला सोबत न्यायचे. आणि जर तुम्हाला तहान लागत असेल तर तुम्ही एक पाणी बॉटल, पारदर्शक पाणी बॉटल, इथं म्हणजे बिस्लरी वगैरे तुम्ही नेऊ शकता मित्रांनो, ठीक आहे. पाणी बॉटल, साधी पाणीची बॉटल तुम्ही पाणी पिण्यासाठी तिथं एक्झाम हॉलमध्ये सोबत नेऊ शकता. या गोष्टी तुम्ही त्यातली एक्झाम हॉलमध्ये परीक्षा द्यायच्या वेळेस सोबत नेऊ शकता.
तर समजून आलं असेल आपल्याला कोणकोणत्या गोष्टी आपण सोबत नेऊ शकतो, एक्झामचं स्वरूप काय असणार आहे. आता पुढे काय महत्वाची माहिती मित्रांनो, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपल्यासाठी काही महत्वाची माहिती, जर आपण ही माहिती ऑलरेडी बघितली असेल तर व्हिडिओ तुम्ही स्किप करू शकता. आता मी तुम्हाला नोट्स बद्दल माहिती देत आहे, या नोट्स तुम्हाला कशा भेटणार त्याविषयी सुद्धा माहिती मी आपल्याला देणार आहे. आपण तीन विषयांच्या नोट्स काढलेल्या आहेत मित्रांनो. सर्वात पहिल्यांदा महत्वाचं म्हणजे इंग्लिश ग्रामर, त्यासोबत रिजनिंग आणि जीएस. ठीक आहे, टोटल आपण या तीन विषयांचे नोट्स काढलेले आहेत, त्यांची थोडक्यात माहिती देतो आणि या नोट्स तुम्हाला कशा भेटणार त्याविषयी माहिती देतो. आणि त्यानंतर पुढे आपल्याला अजून काही सूचना दिलेल्या आहेत त्याविषयी आपण चर्चा करूया. या स्पेशली आपण वनराक्षक भरती 2023 साठी नोट्स काढलेले आहेत मित्रांनो. या नोट्स बद्दल आपण माहिती जाणून घेऊया. सर्वात पहिल्या ती इंग्लिश. आता इंग्लिश आपण कालच नोट्स पब्लिक केलेल्या आहेत मित्रांनो, त्यासाठी इंग्लिशची माहिती दिलेली नव्हती. तर सर्वात पहिल्यांदा इंग्लिश विषय आपण माहिती जाणून घेऊया. तर टीसीएस पॅटर्न नुसार परिपूर्ण इंग्लिश ग्रामरचा आपण यामध्ये समावेश केलेला आहे, आयबी प्रश्नाचा समावेश केलेला आहे सोल्युशन सोबत, आणि प्रॅक्टिस पेपर सुद्धा तुम्हाला यामध्ये दिलेले आहेत मित्रांनो. याचा डेमो मी तुम्हाला सांगतो कशा प्रकारचा असणार आहे. डेमोचा जर विचार केला तर यामध्ये तुम्हाला पाच आपल्याला प्रश्नपत्रिकेचा सोल्युशन व्हिडिओ, 5 ते 4 व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये भेटणार आहे, आणि 15 ते 20 टेस्ट तुम्हाला फ्रीमध्ये भेटणार आहे यासोबत. ठीक आहे, या नोट सोबत हे फ्री भेटणार आहे. आता यामध्ये तुम्हाला इंडेक्स दिसत असते मित्रांनो, हे इंग्लिश ग्रामरची इंडेक्स दिलेले 40 टॉपिक यावरती कव्हर केले आहेत मित्रांनो. या 40 टॉपिक वरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात मराठी साध्या भाषेमध्ये तुम्हाला इथे सोडून दाखवले आहेत मित्रांनो. इथे तुम्हाला हे जे टीसीएस पॅटर्न नुसार 40 टॉपिक दिसत आहे, हे तुम्हाला कोणत्याही परीक्षेसाठी काम येणार आहे. टीसीएस पॅटर्न नुसार, आयबीपीएससी पॅटर्न नुसार, इंग्लिश ग्रामर साठी या नोट्स खूपच कामाच्या असणार आहे मित्रांनो, पुढील कोणत्याही एक्झाम साठी, त्यासोबत वनराक्षक भरतीसाठी सुद्धा. आता यामध्ये स्वरूप काय असणार आहे, जसे की आपण एवढे टॉपिक कव्हर केले, यामध्ये सर्वच टॉपिक आहे स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता. थोडंसं झूम करतो जेणेकरून तुम्हाला दिसून येईल यामध्ये आपण काय काय कव्हर केले. ठीक आहे, आता एवढंच नव्हे, हे इंग्लिश ग्रामर आपण बेसिक तर कम्प्लीट केलेलं आहे मित्रांनो. यासोबत मागे जे क्वेश्चन पेपर आलेले होते टीसीएस पेपर नुसार, त्यांचं सोल्युशन तुम्हाला मराठी लँग्वेज मध्ये दिलेलं आहे. हा प्रश्न तुम्हाला मराठीमध्ये कसं सोडवता येईल, ठीक आहे, म्हणजे मराठीमध्ये आपल्याला तिथे सांगितलेलं सोल्युशन मध्ये हा प्रश्न आलाय तर कसं सोडवता येईल ट्रिकनुसार. ठीक आहे, हे सर्व तुम्हाला मराठी लँग्वेज मध्ये या नोट्स मध्ये बघण्यासाठी भेटणार. त्यासोबत संभाव्य क्वेश्चन, पुढे कोणते क्वेश्चन येऊ शकतात, उतारवरती कसे क्वेश्चन येतात, त्यांना कसं सोडवायचं, हे ट्रिक सोबत तुम्हाला सांगितलेलं या नोट्स. सर्व 40 टॉपिक या व्यतिरिक्त प्रश्न विचारले जातील असं मला वाटत नाही. जेवढे पण महत्वाचे टॉपिक होते ते सर्वच्या सर्व मी यामध्ये ऍड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं की स्क्रीनवरती बघू शकता, यावरती तुम्हाला टीसीएस पॅटर्न नुसार, आयबीपीएस पॅटर्न नुसार प्रश्न विचारले जातात. प्रश्न कसे असतात, कसे सोडवायचे, मराठी लँग्वेज मध्ये तुम्हाला सांगितले मित्रांनो. या व्यतिरिक्त चांगल्या नोट्स तुम्हाला कुठे भेटणार नाहीये. जसं की डेमो मी तुम्हाला दाखवतो अशा प्रकारचे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. अशा प्रकारचे आपण या नोट्स तयार केलेले मित्रांनो, सर्व मराठीमध्ये माहिती दिलेली आहे. उदाहरणासोबत एखादं उदाहरण दिलं तर त्याची जे सोल्युशन असतं, स्पष्टीकरण असतं, ते सुद्धा तुम्हाला मराठी लँग्वेज मध्ये दिलेले आहे. काही प्रश्न तुम्हाला मराठीमध्ये बघण्यासाठी भेटून जातील. सर्वच्या सर्व तुम्हाला मराठीमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो या नोट्सच्या माध्यमाने, जेणेकरून तुम्हाला जर इंग्लिश येतच नसेल तर पूर्णपणे मराठी अर्थ तुम्हाला खाली दिलेला आहे या नोट्स मध्ये. 325 पेजेस हे नोट्स असणार आहे मित्रांनो. या व्यतिरिक्त आता हे 40 टॉपिक तर झाले मित्रांनो, अजून तुम्हाला काय भेटणार आहे या नोट्स मध्ये ते तुम्हाला सांगतो. या 40 टॉपिक वरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, ते कसे सोडवायचे, हे सर्व तुम्हाला सांगितले जातं. महत्वाचे जे पॉईंट ते क्लिअर तर केलेच आहेत. त्या व्यतिरिक्त तुम्हाला काय मिळणार आहे या नोट्स मध्ये ते तुम्हाला सांगतो. मागील वर्षी नाही तर या मागील जे आपण टीसीएस पॅटर्न नुसार जे पेपर झाले, टीसीएस कंपनीने जे पेपर घेतले, त्यांचा आपल्याला सोल्युशन इथे बघण्यासाठी भेटणार आहे परिपूर्ण मराठीमध्ये. ठीक आहे, परिपूर्ण मराठीमध्ये आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे या सोल्युशन मध्ये. हा प्रश्न आला तर मराठीमध्ये कसा सोडवता येईल. ठीक आहे, अशा प्रकारचं स्वरूप आपण ठेवलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला जरी त्याचा अर्थ कळाला तर मराठीमध्ये तुम्ही समजून घेऊ शकता आणि तो इंग्लिशचा प्रश्न तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू शकता, जेणेकरून तुमचं 50 ते 100 टक्के उत्तरे बरोबर असण्याची शक्यता असते मित्रांनो. त्यासाठी जे मागील क्वेश्चन आहे ते 160 प्रश्न तुम्हाला इथे सोडून दाखवलेले आहे. मागील जे आतापर्यंत टीसीएस कंपनीने पेपर घेतले त्याचे 160 प्रश्न इथे सोडून दाखवले आहेत मित्रांनो, जेणेकरून मराठी लँग्वेज मध्ये तुम्हाला स्पष्टीकरण दिलेले आहे तर तुम्हाला समजण्यासाठी इथे सोपं जातं की नक्की प्रश्न कसा विचारला जातो, त्याचा अर्थ काय होता आणि आपल्याला कसा सोडवायचा होता. आणि याच टाईपचे प्रश्न तुम्हाला पुन्हा विचारले जाणार आहे तर कोणत्याही प्रकारचा प्रश्न आला तर तुम्ही आरामशीर सोडू शकता. ठीक आहे, आता हे 160 प्रश्न तुम्हाला सोल्युशन सोबत सोडून दाखवले आहे साध्या आणि सोप्या भाषेमध्ये. या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काय भेटणार आहे,
आता जेवढे आपण 40 टॉपिक वरती बघितले त्यावरती प्रत्येक टॉपिक वरती जेवढे पण महत्वाचे मला टॉपिक वाचले 15 ते 20 टॉपिक मला चांगले व्यवस्थित वाटले की त्यावरती नक्कीच प्रश्न विचारले जातील. तर 15 ते 20 टॉपिक आपण फाइंड आउट केले, ठीक आहे. आता त्यांचं स्वरूप तुम्हाला दाखवतो. तर सर्वपर्यंत इथे खाली आलं तर प्रॅक्टिस टेस्ट तुम्हाला भेटून जातील, जेणेकरून जे संभाव्य प्रश्न असतील त्यांची प्रॅक्टिस टेस्ट तुम्हाला इथे खाली बघण्यासाठी भेटून जातील, ठीक आहे. तर थोडस खाली घेतो. तर बघा इथून आपला जे आहे इथं पॅराग्राफची सुरुवात होते. आता या पॅराग्राफ वरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, ही पॅराग्राफ वरती प्रश्न विचारले जातात त्यांचं सोल्युशन तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये 10 ते 12 पॅराग्राफ ऍड केलेले आहेत जेणेकरून प्रॅक्टिस साठी हेही काम येणार आहे. आणि त्यानंतर पुढे तुम्हाला काय दिलेलं आहे, इथे टीसी पॅटर्न नुसार इथे क्वेश्चन पेपर इथे दिलेलं आहे, ठीक आहे. क्वेश्चन पेपर सेट 1, 2, 3, 4 असं प्रकारचं एकूण आपल्याला 12 क्वेश्चन पेपर सेट दिलेलं आहे प्रॅक्टिस साठी. इथे क्वेश्चन दिलेला असतो प्रॅक्टिस साठी आणि त्याचं सोल्युशन परिपूर्ण तुम्हाला मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारचे तुम्हाला किती क्वेश्चन सेट भेटणार आहे, 12 क्वेश्चन सेट, ठीक आहे. अशा प्रकारचं आपण स्क्रीन वरती बघू शकता, त्याचं सोल्युशन सुद्धा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे 12 क्वेश्चन सेट झाला. शेवटी तुम्हाला काय दिलेले ते मी तुम्हाला सांगतो. टीसी पॅटर्न नुसार ग्रामरवरती तुम्हाला कोणकोणते जे टाईपचे प्रश्न विचारले जातात, जसं की हे जे 10 टाईप आहे ते विचारले जातात नक्कीच यावरती प्रश्न असतो. तिथे 10 टाईप वरती जे प्रश्न असतात ते तुम्हाला इथे दिलेले आहेत, त्यांचं सोल्युशन तुम्हाला दिलेलं आहे. पुढे जर विचार केला तर तुम्हाला जेवढे पण आपण ते 40 टॉपिक आहे त्यापैकी 10 ते 15 टॉपिक फाइंड आउट करून म्हणजे महत्वाचे टॉपिक घेऊन त्यावरती प्रश्न विचारले जातात ते टॉपिक आपण इथे फाइंड आउट केले आणि त्यावरती जे प्रश्न येतात त्या टाईपचे प्रश्न इथे घेतले आणि त्याचं सोल्युशन तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे या नोट्स मध्ये आपल्याला इंग्रजी या विषयाची परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. इंग्लिश सब्जेक्टची तुम्हाला तयारी करायची असेल तर त्यासाठी या नोट्स बेस्ट असणार आहे मित्रांनो, प्रॅक्टिस करण्यासाठी. क्लिअर झालं. आता पुढे मित्रांनो बघा या नोट्स तुम्हाला कशा मिळणार. यासोबत तुम्हाला 4 प्रायव्हेट व्हिडिओचे लिंक भेटून जाणार आहे मित्रांनो, त्यासोबत 20 टेस्ट भेटणार आहे तुम्हाला. यामध्ये सर्व विषयांच्या 15 टेस्ट असतील, 5 GK च्या टेस्ट फ्री आपल्याला भेटणार आहे. टोटल 20 टेस्ट भेटणार आहे, ठीक आहे. आता या नोट्सची प्राइस काय असणार आहे त्याविषयी आपण चर्चा करूया मित्रांनो. या नोट्स तुम्हाला सर्वच्या सर्व या 325 पेजेसचा जे PDF आहे तुम्हाला व्हॉट्सअप वरती भेटणार आहे PDF स्वरूपामध्ये, ठीक आहे. तर या PDF ची प्राइस असणार आहे 119 रुपीज, ठीक आहे. 119 रुपीज मध्ये तुम्हाला हे PDF भेटणार आहे. आता हे PDF मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं, या नोट्स मिळवण्यासाठी तुम्हाला 91 39 64 31 99 या मोबाईल नंबरवरती तुम्हाला 119 रुपयाचं पेमेंट करायचं. फोनपे, गुगल पे, त्याच्या पेटीएमच्या माध्यमाने, कोणत्याही माध्यमाने तुम्ही पेमेंट करू शकता. आणि पेमेंट झाल्यानंतर याच नंबरच्या व्हॉट्सअपला तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे की आमचं पेमेंट झालेलं आहे, आम्हाला या विषयाच्या नोट्स पाहिजे. इंग्लिशचं पेमेंट केलं तर इंग्लिश सब्जेक्टच्या नोट्स पाहिजे, तुम्हाला नोट्स सेट केल्या जातील 10 ते 15 मिनिटांमध्ये व्हॉट्सअपवरती, ठीक आहे. कॉल करत बसू नका, कॉलनी टाइम वेस्ट होतो. कारण दिवसाला जर म्हटलं तर 400-500 मुलांचे कॉल येत असतात, सर्वांचा कॉल उचलला जाईल असं नाहीये मित्रांनो, ठीक आहे. परंतु व्हॉट्सअपवरती 100% रिप्लाय दिला जातो. टीम मेंबर तुम्हाला लगेच जॉईन करून घेतात, तुमचे जे प्रश्न असतात ते सॉल्व्ह करून दिले जातात, ठीक आहे. तर चला समजून आलं तुम्हाला इंग्लिश सब्जेक्टच्या नोट्स बद्दल सर्वच्या सर्व माहिती, जेणेकरून या प्रॅक्टिस साठी नोट्स तुमच्यासाठी खूपच महत्वाचे असणार आहे मित्रांनो. आता पुढे बघा मित्रांनो, जर विचार केला बुद्धिमत्ता, तर बुद्धिमत्ता आणि GS याविषयी तर ऑलरेडी आपण बाकीच्या ऑडिओमध्ये माहिती दिलेली आहे, तरी सुद्धा मी पुन्हा इथे देतो. यामध्ये जर विचार केला बुद्धिमत्तामध्ये आपण काय केलेलं आहे, 5 प्रश्नसंच तयार केलेले आहे. या एका प्रश्नसंचमध्ये आपण 50 टॉपिक वरती जे उदाहरण विचारले जाऊ शकतात ते उदाहरणं घेतलेले आहेत. अशा प्रकारचे 5 प्रश्नसंच त्यावरती 50 टाईपचे उदाहरण आपण घेतलेले आहेत. एका एकामध्ये जर विचार केला तर एका प्रश्नसंचमध्ये 50 टाईपचे उदाहरणं घेतलेले आहेत, ठीक आहे. जेणेकरून या व्यतिरिक्त टाईपचे या टॉपिकच्या व्यतिरिक्त तुम्हाला प्रश्न विचारले जातील असं मला वाटत नाहीये. कारण यामध्ये अंकगणित थोडे कटू प्रश्न असतात ते सुद्धा आपण ऍड केलेले आहेत मित्रांनो. शेवटी जर विचार केला तर तुम्हाला आन्सर की दिली जाते मित्रांनो, ठीक आहे. आणि त्या व्यतिरिक्त तुम्हाला या जे पण प्रश्नसंच दिलेले आहेत त्यांचं परिपूर्ण स्पष्टीकरण तुम्हाला दिलं जातं अशा प्रकारचं, ठीक आहे. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असं अशा प्रकारचे 5 प्रश्नसंच तुम्हाला दिले आहेत, हे प्रॅक्टिस साठी तुम्ही वापरू शकता. तुम्हाला सुटलं नाही तर तुम्ही जे पण प्रश्नसंच दिलेले त्याचं उत्तर बघू शकता. व्हिडिओच्या माध्यमाने सुद्धा तुम्हाला उत्तर करून दिले जाते, ठीक आहे. आणि आता हे प्रश्नसंच झाल्यानंतर जे 50 टॉपिक होते आपण उदाहरणं बघितले त्यांचं तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी या व्यतिरिक्त उदाहरणं सुद्धा दिले आहेत मित्रांनो. अशा प्रकारचे स्क्रीन वरती बघू शकता. जसे की तुम्ही हे सर्वचे सर्व सोडवले, प्रश्नसंचची प्रॅक्टिस केली, तुम्हाला अजून त्या टाईपचे उदाहरणं सोडवायचे तर त्यासाठी खाली तुम्हाला अशा प्रकारचं तुम्हाला हे उदाहरणं प्रत्येक टॉपिक होती 10 ते 15 उदाहरणं एक्स्ट्रा प्रॅक्टिस साठी सोडवण्यासाठी दिलेले आहेत मित्रांनो, जेणेकरून तुम्ही उत्तर बघू शकता, सोडू शकता अशा प्रकारचं. म्हणजेच बुद्धिमत्तासाठी टोटली आपल्याला प्रॅक्टिस साठी हे PDF बेस्ट असणार आहे. 152 पेजेसचं PDF हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर किती भेटणार मित्रांनो ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. हे जे PDF पाहिजे असेल तर तुम्हाला फक्त 110 रुपयांमध्ये हे PDF भेटणार आहे मित्रांनो. जर पाहिजे असेल तर सेम 2 नंबर दिलेला 91 39 64 31 99 या मोबाईल नंबरवरती तुम्हाला पेमेंट करायचं 110 रुपयाचं आणि सांगायचं
आपल्याला बुद्धिमत्तेचे नोट्स पाहिजे, त्यानंतर व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवलं नंतर तुम्हाला ते सेंड केले जातील. आता जर विचार केला जीएस, आता जीएसच्या नोट्स तुम्हाला पाहिजे असतात तर यामध्ये जर विचार केला कोणकोणते टॉपिक आपण ऍड केले, तर यामध्ये सर्वच महत्वाचे टॉपिक घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं की वने, वन्यजीव, पर्यावरण, वातावरण, वनांवरती प्रश्न, त्याचबरोबर जैवविविधता, हे सर्व टॉपिक आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या तिन्ही नोट्स जर विचार केला, इंग्लिश, बुद्धिमत्ता आणि ग्रामर, त्यासोबत आपले जे पण जीएस असतात, जीएस वरती जर विचार केला तर आपण चालू घडामोडी पण ऍड केलेले, इतिहास वरती पण प्रश्न ऍड केले, म्हणजे टोटल जीएस आपण ऍड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जीएस ते तुम्हाला 3 PDF भेटतील, पूर्ण आपण महाराष्ट्र आणि भारताचं भूगोल असं 1 PDF भेटत, त्यानंतरही आपण काही वन्य पर्यावरण या व्यतिरिक्त आपल्याला वन लाइनर स्वरूपात अशा प्रकारचे हे जे क्वेश्चन आहे ते तुम्हाला हे 1 PDF भेटेल, हे दुसरं PDF झालं आणि हे तिसरं PDF, ठीक आहे. तर यामध्ये अशा प्रकारचे हे जीकेचे क्वेश्चन असणार आहे, आपल्याला काही पॉईंट्स आणि त्यावरती आपल्याला वन लाइनर स्वरूपात अशा प्रकारचे प्रश्न उत्तर, ठीक आहे. तर हे स्वरूप असणार आहे. हे तिन्ही PDF तुम्हाला पाहिजे असतं तर फक्त 200 रुपयामध्ये भेटणार आहे, कारण परीक्षा आता जवळ आली, तुम्हाला प्रॅक्टिसची गरज जास्त पडणार आहे, त्यासाठी हे तिन्ही विषयांचे PDF तुम्हाला 200 रुपयामध्ये भेटणार आहे, ठीक आहे. जर विचार केला तुम्हाला हे जीएस PDF सेपरेट पाहिजे असेल तर यासाठी तुम्हाला 120 रुपयाचा पेमेंट करावा लागणार आहे. जर विचार केला जीएस मध्ये तुम्हाला हे 3 PDF भेटणार आहे, ठीक आहे. हे 3 PDF मी आपल्याला ओपन करून दाखवतो. हे सर्वकलरी भूगोलाचं PDF, त्यानंतर पुणे पर्यावरण वातावरण यावरती जे प्रश्न विचारले जातात, ठीक आहे, जैवविविधता वगैरे, तर हे साठी तुम्हाला हे PDF असणार आहे. 21 पेजेस असणार आहे यामध्ये, यामध्ये असणार आहे 106 आणि यामध्ये असणार आहे 151 पेजेस, ठीक आहे. तर अशा प्रकारचे हे 3 पेजेस असणार आहे. तर हे तिन्ही पेजेस तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला 120 रुपयाचं पेमेंट सेम नंबरवरती करायचं, 91 39 64 31 99 या मोबाईल नंबरवरती, आणि पेमेंट झाल्यानंतर स्क्रीनशॉट तुम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवायचं आहे आणि सांगायचं जीएसच्या नोट्स आम्हाला पाहिजे, तुम्हाला तिथे सेंड केले जातील. आता तिन्ही जर घेतल्या, या तिन्ही नोट्स तुम्हाला पाहिजे असतील तर 200 रुपयामध्ये तुम्हाला या नोट्स भेटून जातील मित्रांनो. जसं की तुम्हाला परिपूर्ण माहिती मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे, ठीक आहे. पुन्हा एकदा रिव्हिजन तुम्हाला सांगतो, ठीक आहे. इंग्लिशच्या नोट्स तुम्हाला किती मध्ये भेटणार आहे फक्त सांगा बरं. इंग्लिशच्या नोट्स 119 मध्ये भेटणार आहे, ठीक आहे. जर विचार केला रिझनिंगच्या तर 110 मध्ये भेटणार आहे. जीएसच्या नोट्स तुम्हाला 120 रुपयामध्ये भेटणार आहे. टोटल जर घेतले तर 200 रुपयामध्ये तुम्हाला हे सर्वच्या सर्व तिन्ही विषयांच्या नोट्स सेंड केल्या जातील व्हॉट्सअपवरती. पेमेंट करायचं सेम नंबरवरती, सांगायचे सर्व नोट्स पाहिजे, ज्या पण नोट्स घेतल्या असतात ते सांगायचं, तुम्हाला तिथे लगेचच्या लगेच व्हॉट्सअपवरती सेंड केल्या जातात मित्रांनो, ठीक आहे. त्याचबरोबर मित्रांनो, एका पुस्तकाची माहिती मी तुम्हाला देत आहे तलाठी भरतीसाठी, त्याचबरोबर वनरक्षक भरतीसाठी हे पुस्तक बेस्ट असणार आहे. TCS फॉर्मॅटनुसार प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासोबत विश्लेषणासोबत हे पुस्तकामध्ये आपल्याला दिलेलं आहे. जर विचार केला TCS पॅटर्ननुसार, आता जे मागील पेपर झाले पिपरी चिसोड म्हणा नाही तर DMER झाले, तर हे जे पेपर झाले यांचंसुद्धा 2023 हे पेपर झाले मित्रांनो, यांचंसुद्धा स्पष्टीकरण सुपरिपूर्ण यामध्ये देण्यात आलेलं आहे मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला समजून येईल TCS पॅटर्ननुसार कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि ते प्रश्न तुम्हाला कशा प्रकार जे सोडवायचे असतात स्पष्टीकरणासोबत या पुस्तकामध्ये दिलेले आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता. स्पेशली तलाठी भरतीसाठी सर्वात जास्त मागणी होत असणारे हे पुस्तक आहे मित्रांनो, त्यासाठी तुम्ही देखील हे पुस्तक वापरू शकता. फोटो तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे मित्रांनो, हे पुस्तक तुम्ही नक्कीच वापरू शकता. पूर्णपणे ट्रिक्स आणि टिप्सनुसार हे पुस्तक तयार करण्यात आलेलं आहे. IBPS पॅटर्ननुसार सुद्धा हे पुस्तक तुम्ही वापरू शकता, जेणेकरून TCS आणि IBPS याद्वारे कोणतीही परीक्षा तुम्ही तयारी करत असाल तर त्यासाठी हे पुस्तक नक्कीच तुमच्या कामी येणार आहे मित्रांनो. त्यासाठी हे पुस्तक नक्कीच वापरा. या पुस्तकाविषयी तुम्हाला मी माहिती दिलेली आहे. तर चला नोट्स बद्दल सर्वच्या सर्व माहिती मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे आपल्यासाठी वनराक्षपतीसाठी खूपच महत्वाचे असणार आहे, प्रॅक्टिस करण्यासाठी, त्यासोबत आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन करण्यासाठी, ठीक आहे. परिपूर्ण अभ्यासक्रम कम्प्लीट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या नोट्सच्या माध्यमाने तुम्ही व्यवस्थित तयारी करू शकता फक्त 200 रुपयामध्ये मित्रांनो, ठीक आहे. तर पुढे बघा मित्रांनो, आता काय दिलेल्या सूचना आता बघूया. आता सूचनाकडे आपण येऊया. नोट्स बद्दल सर्व माहिती बघितली. सूचनामध्ये काय दिलेले मित्रांनो, इथं म्हटलेले जर आपण परीक्षा केंद्रावरती नाही तर परीक्षेच्या दरम्यान कोणत्या प्रकारची उमेदवाराने हालचालण्याचं वगैरे, कोणत्या प्रकारची गैरवर्तणूक, नाही तर त्यांना संशय आला का या उमेदवाराकडे काहीतरी कॉपी वगैरे आहे, नाही तर काहीतरी डमी उमेदवार आहे, तर लगेचच्या लगेच तुमची जी झडती आहे ती घेतली जाईल मित्रांनो, आणि त्यासोबत तुमचं बायोमेट्रिक वगैरे पूर्ण तपासणी केली जाईल मित्रांनो, जेणेकरून तोच उमेदवार नक्की आहे की नाही ते त्याच्याकडून कन्फर्म करण्याचा अधिकार त्यांना असणार आहे, ते तुमची चौकशी घेऊ शकतात. आणि इथे खाली इथे सांगितलेलं आहे गैरवर्तणूक वगैरे, नाहीतर कॉपी, नाहीतर जमी उमेदवार परीक्षेला बसला तर त्याच्यावरती कारवाई देखील केली जाईल. इथं पोलीस कारवाई तक्रार केली जाईल आणि तुमच्यावरती पोलीस कंप्लेंट पण होऊ शकते मित्रांनो.
तिथे गेल्यानंतर कोणत्या प्रकारचं गैरवर्तणूक करायची नाहीये, कोणत्या प्रकारची कॉपी वगैरे करायची नाहीये. साधं आपलं जायचं, परीक्षा द्यायची आणि निघून यायचं, एवढंच काम करायचं, बाकी आपल्याला दुसऱ्या गोष्टी करायच्या नाही. ठीक आहे, पुढे जर विचार केला तर काय म्हणतात बघा, आपल्याकडे कोणत्या प्रकारची इलेक्ट्रॉनिक वस्तू चालणार नाही, मोबाईल वगैरे चालणार नाही, स्मार्ट वॉच चालणार नाही, हे सर्व आपल्याला काढून ठेवायचे बॅग मध्ये. ठीक आहे, आपल्या आपण जी सोबत बॅग नेतो ते सर्व वस्तू काढून ठेवायचे, मोबाईल वगैरे चालणार नाही, त्या सोबत लोखंडाचं कोणतीही वस्तू चालणार नाही, अशा प्रकारचं काही असेल तर पट्टा वगैरे सुद्धा काढून ठेवायचा आहे. ठीक आहे, तर या सर्व गोष्टी तुम्हाला बॅग मध्ये ठेवायचे आणि बॅग तिथं परीक्षा केंद्राच्या बाहेर ठेवण्याचं ऑप्शन असतं तिथे ठेवायचे. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला वरती जायचे, आपल्या सोबत काहीच नेऊन दिलं जाणार नाहीये. ठीक आहे, पुढे जर विचार केला तर पुढे बघा, इथे आपल्याला जे अपंग उमेदवार आहे त्यांच्यासाठी इथे सूचना दिलेल्या आहेत, ती सूचना ते वाचू शकतात व्यवस्थित. आणि त्यानंतर इथे बघा, परीक्षा पूर्ण वेळ झाल्या संपल्यानंतर उमेदवारांनी जी पण परीक्षा दिलेली थोडी प्रतीक्षा करायची, लगेच परीक्षा झाली म्हणजे उठून पळायचं असं नाहीये मित्रांनो. ते तुम्हाला सांगितील की नक्की केव्हा परीक्षा झाल्यानंतर काय करायचं, सबमिट कशी करायची, सर्व सांगतील, परीक्षा व्यवस्थित सबमिट करायची आणि त्यानंतर ते जसे सूचना देतील त्या सूचनांचं पालन करून 5 ते 10 मिनिटं वेळ घेतील आणि त्यानंतर तुम्हाला बाहेर सोडून देतील. आपण स्वतः काहीच करायचं नाही, विचारल्याशिवाय काहीच करायचे नाहीये, ते सर्व सपोर्ट करण्यासाठी असतात, सहकार्य करण्यासाठी असतात. काही प्रश्न असतील तर त्यांना विचारायचे, भरपूर मेंबर असतात, त्यांना आपले डाऊट विचारून घेत चालायचे मित्रांनो. ठीक आहे, आपण स्वतः काही कृती करायची नाहीये. तर या व्यतिरिक्त काही मुलांचे असे देखील प्रश्न आले की आमचा जो परीक्षा केंद्र आहे तर परीक्षेचा दिनांक सत्र जे पण असं तुमचं स्थान वगैरे, ठीक आहे, तर हे आम्हाला मान्य नाहीये, तर ते बदलून भेटल का, त्याची तक्रार कुठे नोंदवावी, तर हे अशा प्रकारचं काही होणार नाही. एक्झामचा टायमिंग, ते मेंबर ऑलरेडी शेड्यूल असतात मित्रांनो, त्यांचं जे नियोजन असतं ऑलरेडी झालेलं असतं. ज्या विद्यार्थ्याला त्या दिनांकाच्या दिवशी पेपर आहे, ज्या सत्रावरती केंद्रावरती पेपर आहे, त्या दिवशी त्याच वेळेला जाणं अनिवार्य असणार आहे. जर तो त्या वेळेला गेला नाही तर तो बाद ठरला जाईल, त्याची परीक्षा तिथे घेतली जाणार नाहीये पुन्हा. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला हे टायमिंग वगैरे, परीक्षा सत्र, केंद्र हे कोणत्याही परिस्थितीत बदलून दिलं जाणार नाहीये आणि आपली तक्रार सुद्धा नोंदवून घेतली जाणार नाहीये. कारण बाकीच्या विद्यार्थ्यांचे सुद्धा पेपर असतात, एवढे फॉर्म आलेले 5 लाख+ फॉर्म आलेले जरी म्हटलं फक्त वनराक्षा पॉलिसीसाठी, तर हे सर्व तुम्हाला त्याच्या गोष्टी त्या दृष्टीने विचार करायचा आहे आणि या सर्व तक्रारी वगैरे नोंदल्या जाणार नाहीयेत मित्रांनो, या देखील गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे. ठीक आहे, त्यानंतर जर आपण परिपूर्ण व्यवस्थित जी परीक्षा सबमिट केल्याशिवाय आपली जी परीक्षा आहे कम्प्लीट झाली जाणार नाहीये, तुम्हाला पुढे प्रॉब्लेम होऊ शकतो. ते जशी सूचना देतात तशा प्रकारची आपली परीक्षा कम्प्लीट करायची आणि त्यानंतर तुम्हाला सबमिट करायची. पुढे जर विचार केला अपडेट, ठीक आहे, आपला निकाल लागला, आपलं सिलेक्शन झालं, पुढील प्रोसेस, आपलं ऍडमिट कार्ड वगैरे, आपलं फिजिकलची माहिती, ही सर्व माहिती तुम्हाला अधिकृत वेबसाईट वरती, अधिकृत वेबसाईट कोणती मित्रांनो, mahapore.gov.in या वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची आहे. नंतर या वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल. यावरती तुम्हाला वेळोवेळी इथं अपडेट दिले जातात, जसं की इथं ऑनलाईन सीबीटी परीक्षा इथं उपलब्ध झालेले, इथं आपण क्लिक करून ती बघू शकता. त्यानंतर इथं ऍडव्हर्टाइजमेंट इथं बघू शकता, जेवढं पण नोटिफिकेशन येतात तिथे वारंवार येणारे प्रश्न, त्यांचं पीडीएफ दिलेलं आहे. हेल्पलाईन नंबर, काही प्रश्न आला तर तुम्ही इथं हेल्प मागू शकता. काही टेक्निकल इश्यू असेल तर तुम्ही यावरती कॉल करून विचारू शकता, तक्रार इथे नोंदवू शकता. हे सर्व माहिती तुम्हाला या वेबसाईट वरती दिलेली असते मित्रांनो, जेणेकरून तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही इथे सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, डेमो एक्झाम द्यायची इथे डेमो एक्झाम देऊ शकता. तर हे इथून पुढील सुद्धा सर्वचे सर्व अपडेट या पेज वरती तुम्हाला उपलब्ध होऊन जातील मित्रांनो, त्यासाठी लिंक तुम्हाला तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल. ठीक आहे, क्लिअर. आणि त्यानंतर आपल्याला काय म्हटलेलं आहे, पुढे जर काही महत्वाची माहिती असेल तर तुम्हाला जो पण तुम्ही ईमेल दिला असतो, मोबाईल नंबर दिला असतो, त्यावरती पाठवण्यात येईल मित्रांनो. त्यासाठी ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर व्यवस्थित चालू आणि जपून ठेवा मित्रांनो. ठीक आहे, सर्व माहिती मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर या व्यतिरिक्त तुमचे कोणत्याही प्रकारचे प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. सर्व पॉईंट आपण डिटेलमध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो, जेणेकरून तुमचे प्रश्न वारंवार यावरती येत होते, त्यासाठी हा व्हिडिओ मी बनवला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, सोबतच आपल्या मित्रांनी देखील हा फॉर्म भरला असेल तर त्यांनाही माहिती सेंड करा, जेणेकरून त्यांनाही माहिती होईल पूर्ण परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे, काय काय सोबत नेणं गरजेचं असणार आहे, कोणकोणत्या गोष्टी पाळाव्यात, ही सर्व माहिती त्यांना देखील भेटून जाईल मित्रांनो. ठीक आहे, तर आपल्या मित्रांसोबत या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या व्हिडिओ बद्दल सर्व माहिती भेटून जाईल. तर चला, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा. या ज्या नोट्स मी सांगितलेल्या आहेत त्या नोट्स बद्दल तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मोबाईल नंबर भेटून जाईल, त्यावरती तुम्ही पेमेंट करू शकता, जेणेकरून तुम्हाला तिथे सर्व माहिती भेटून जाईल. पेमेंट झाल्यानंतर फक्त व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवायचं, 10 ते 15 मिनिटांमध्ये तुम्हाला नोट्स सेंड केले जातील. तर चला, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.